रोज अशिया तो कभी होते राही कभी होते युद्ध मोटे कभी छोटी सी लड़ाई गड़ बड़ा तंगा रोज का पंगा कुरु कुरु चले दो घंटा घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी ए शेजारी शेजारी पक्के शेजारी मधे गोची होई घर चांदी शिवेची बाहेला खोली पोराची ही बोला ताली कुणी तत आगला भी कुणी तत तेल घाली होती दुनिया री आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या कोरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे देवा रुपया पुन्हा घसरला. पूर्वी रुपयामुळे माणसं घसरायची ऐकलं होतं, आता रुपया पुन्हा घसरला, याच्यावर काय बोलणार? काय झालं, कोण घसरलं? ते पावसाळ्यात ना सगळेच घसरतायत, मी रुबी सुद्धा घसरली मगाशी. बोला आव, ऐका ना, पैसे द्या सर. काय पैसे? पैसे द्या मला. इथे रुपया घसरतोय, पैसे कसले मागतेस माझ्याकडे? हो तो रुपया घसरेल, पण तुमच्या हातातून काही घसरायचं नाही. कशाला हवेत तुला पैसे? महिन्याचं सामान भरायचंय. आत्ता यामी तुझा महिना हळूहळू 30 दिवसावर 15 दिवसावर येत चाललाय. नाही, घरातलं सगळं सामान संपलंय, आता मी काय करणार? असं कसं संपलं सामान? आहे त्याच्यात भागवा बो आता पुढचे 15 दिवस. अहो मुळात तेलच नाहीये घरात, मी काय करू सांगा? 15 दिवसात तेल संपतं कसं काय यामीने? घ्या, मलाच विचारा. तुम्ही नेपाळला जाणार होतात म्हणून त्या फराळाचा घाट घातला होता ना मी, म्हणून तेल संपलं सगळं. द्या पैसे द्या. पण मी गेलो का नेपाळला? माझा दोष आहे? बिरजूमुळे सगळा गोंधळ झालेला आहे. गेलेल्या माणसाबद्दल काही एक बोलायचं नाही, कळलं? काय बोलतोय? म्हणजे परदेशी गेलेल्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. द्या ना पैसे. पैसे द्या, पैसे द्या, लुटा सगळे मिळून मला ना, फक्त लुटा. एक मिनिट थांब. हा, हे सगळे मिळून एवढे पुरतील? अहो मस्करी करताय का? या अरे वा बाबा, मला पण पैसे द्या. काय बँक उघडली इथे? अरे वा, जो येतो तो पैसे मागतोय. आईकडनं घे, तिला दिलेत आत्ता मी खूप. आत्या चल ग. हे का कुठे चाललीस डबे घेऊन? अगं तूच नाही का म्हणलीस मगाशी डब्यात सामान भरायचंय, म्हणून घे आले डबे घेऊन. मी समजावत सांगते ना तिला, मी समजावते ना. असं काय रुबी बाळा, डबे घेऊन गेलो जर का आपण सामान भरायला, तर सगळे डबे जड होतील ना, मग कोण उचलून आणणार एवढे जड जड डबे? हमाल. आपण मामांकडून 20 रुपये घेऊ ना हमालीसाठी. ओ मामा द्या ना 20 रुपये. तर बोला, मी सांगते ना, मी आहे ना, मी समजावते तिला. चला चल चल चल. लालमाठ असतो ना तो लाल रंगाचा असतो, आणि हिरवा असतो ना तो पालक. अगं माहितीये मला, आमच्या शाळेत जेव्हा पालक सभा असायची ना तेव्हा मी पालकच न्यायचे. बघू ना चालताय तुला. माय गॉड, कसे चालता कसे चालता रस्त्यात, दिसत नाही का डोळे फुटलेत का तुमचे? मी कशा बोलताय, गाडीतून फिरता म्हणजे याचा अर्थ? तू कमल ना? हो तू यामिनी ना? पण मी आता कमल नाही, हा काव्य गुप्ता आहे. गुप्ता? अगं म्हणजे तू त्या गुप्ताशी लग्न केलं? तो जरा गुटका आहे. नाही नाही, मी गुप्तेशी लग्न केलंय. म्हणजे काय ना, गुप्ते असं मराठी मध्यमवर्गीय आडनाव वाटतं ना, म्हणून मी काय केलं,
मात्रा उडवली आणि काना ऍड केला. अच्छा 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 बरं बरं. मी यामिनी पाठक. पाठक म्हणजे परप्रांतीयशी लग्न केलं गोबाई? नाही नाही परप्रांतीय नाही, मराठीचे ते आमचे. हे तुझं मिस्टर काय करतात? ही इज अ क्लास वन ऑफिसर. अय्य ते पण क्लासेस चालवतात? ते क्लास वन ऑफिसर आहेत आणि आमचा फॅमिली बिझनेस पण आहे पिढी जात खानदानी. बाय द वे तू इथे काय करतेस ग? मी याच एरियात राहते. या एरियात? आम्ही एरियात कधी येत पण नाही, पण काय माझ्या मिस्टरांना डोंगर खरेदी करायचा आहे म्हणून मी बघायला आले. बाय द वे म्हणजे मला असं कोणाकडून तरी भाया भाया कळलं की तुझं काही बरं चाललं नाहीये, पण नवरा अगदी साधारण आहे आणि फारच म्हणजे परिस्थिती अशी. तू अशी चालत का फिरतेस? गाडी वगैरे नाहीये तुझ्याकडे? आमच्याकडे चार चार आहेत. आमच्याकडे पाच गाड्या आहेत. बघ मला वाटलंच होतं पहिल्यापासून तू एक पाऊल माझ्यापेक्षा पुढे आहेस. हो ना, पाच गाड्या आहेत आमच्याकडे, पाच गाड्या. पण आज अचानक पाचही बिघडल्या. आणि एक्सरसाइज राहिला, आज माझं सकाळी जिमला जाते ना नेहमी, आज गेले नाही, पण कॅलरीज बर्न व्हायलाच हव्यात म्हणून पायी पायी चालले होते बाजारात. बाजारात? नो सर्वेंट. दहा नगर आहेत आमच्याकडे. रिअली? हो दहा नोकर आहेत, पण प्रत्येक गाडी मागे दोन दोन नोकर गेले ना गाडी रिपेअरिंग करायला. मग आता घरी यायला कोणीच नाही. अच्छा अच्छा. आमच्या ना बारा घरांमध्ये मिळून सात नोकर आहेत, तुमच्या एका घरात दहा नोकर म्हणजे एक नाही पंधरा घरात आमची. बघ म्हटलं होतं ना प्रत्येक गोष्टीत एक पाऊल पुढे आहेस तू माझ्या. एनिवेज इथे काय करतेस तू आता? बोरिवलीत आमचं काम होतं म्हणून म्हटलं बोरिवलीच्या घरात राहावं आज बंगल्यात. ओके ओके. मला नंबर दे ना तुझा. कुठला? एकच दे बाई, नाही तर चार पाच मोबाईल मध्ये फीड करावे लागतील. अगं बाई माझ्याकडे मोबाईल आणि नवरा एकच आहे. खरं की काय? ओके दे दे. 9820504. ओके भेटूया. या एरियात कधी आलीस तर फोन कर. ओके ओके. रस्त्यातून जरा नीट चालत जा, गाड्या वगैरे बघत जा. ओके बाय भेटूया. पंधरा घर, पाच पाच गाड्या, वेळ लागले तुला? पालट कुठली? मऊआ मऊआ बेटा, मऊआ मऊआ जल्दी बाहेर आ जा. मऊआ आले आले अमेरिका. अमेरिका? हम अभी अमेरिका जाना चाहते हैं बस. काय झालं मा पानचित की आठवण येते? अरे वैसे नाही. मग कसं आहे आठवण नाही येते? अगं तसं नाहीये बेटा. कसं आहे? अभी हमने इनको फोन किया था तो फोन एका बाईने उचलला. बोलो काय? हा पण असं कसं? अगं नाही तू उगाच संशय घेते. अरे मऊआ हम झूट नाही बोल रे. फोन लगा फोन लगा. हो ना हो हो लावते मी फोन. देखो लावते. देखो कौन है चुड़ैल देखो. लगा 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 लगा. कोई उठा नहीं रहा है. हे भगवान उठाएगी उठाएगी जरूर वो चुड़ैल होगी देखना तुम. हेलो मे आई स्पीक टू मिस्टर ब्रिजलाल पाठक? ओके ओके. नो 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 प्रॉब्लम नो प्रॉब्लम. थँक यू. या बाय. देखा वही थी ना देखा? अगं मा नाही तुझा गैरसमज होतोय. पा कॉन्फरन्सला गेलेत आणि ती बाई पण तुला हेच सांगत होती. बेटा पण निरोप ठेवायला यांनी बाईच का ठेवली बोलो? मा सगळीकडे ऑपरेटर्स या बायकाच असतात. नाही नाही यांचा काही भरोसा नाही. हम जाएंगे अमेरिका. अगं तू ऐक अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अमेरिकेतली कुठलीही बाई पांना अजिबात भाव नाही देणार. सच्ची सच्ची सच्ची. तू पण ना मा. हॅलो
रुबी मेरा पोळी बघू का? हे बघा बघितली भाऊजी भाऊजी तिच्याशी नीट बोलायला लागतं तुम्हाला माहिती ना हो का? रुबी मला पोळी दे. अहो मामा पोळी दे म्हणून आहे, पोळी वाढ म्हणावं. हे बरं बरोबर कळतं म्हणायचं. हा भाऊजी असं नाही करायचं, तिला दोन्ही बाजूने बोलू नका तू. अरे दोन्ही बाजूने म्हणजे काय? मग हा वाजला बरोबर जेवायला बसतो. अगं ए आमिनी फोन वाजतो तुला. आले आले. हॅलो कमल बोल ना. हो आज येतेस? हो ये की हो ये 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 नक्की आहे. हा मी वाट बघते. हा अरे देवा काय गो काय झालं? अहो ती कमल हो माझी बालपणीची मैत्रीण, सतत माझ्याशी स्पर्धा करायची खेळात नाही प्रत्येक गोष्टीत. अरे देवा आज मी आणि रुबी गेलो होतो ना बाजारात तेव्हा ती भेटली आम्हाला आणि स्वतःच्या श्रीमंतीचं अगदी भरभरून कौतुक करायला लागली. म्हणून मग मी सुद्धा तिला सांगून टाकलं आपण सुद्धा खूप श्रीमंत आहोत. काय हो ना. आणि ती आज खरी येते आपल्याला तिला दाखवायला लागेल ना आपण सुद्धा खूप श्रीमंत आहोत म्हणून. काही गरज नाहीये. मुळात तू तिला असं खोटं का सांगितलंस? नाही खर तर चुकलंच माझं. मला ना आयत्या वेळेस काहीच सुचलं नाही. म्हणजे ती एवढं कौतुक करत होती स्वतःच्या श्रीमंतीचं. त्यात ही रुबी काय वाटेल ते सांगत होती हो त्या कमलला. आमच्याकडे नोकर चाकर आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत म्हणून. अगं ही रुबी काय वाटेल ते सांगेल? तुला माहिती आहे ती कशी आहे म्हणून तूही काय आपलं हो ला हो म्हणायचंस का? बल्लाळ मामा तुम्ही जर कमल आत्याचं बर तुम्ही जर त्यांचं बोलणं ऐकलं असतं ना तर तुम्ही असंच काहीतरी खोटं सांगितलं असत. अजिबात नाही, काही कारणच नाही खोटं बोलायचं. हे बघ आपण जसे जगतो तसे आनंदात जगतो आणि ज्यात आहोत ना त्यात अभिमानाने आनंदातच जगावं. नाही पण आपल्याला हे नाटक करावंच लागेल. मी करणार नाही. अहो पण मी तुमच्या अशा कुठल्याही गोष्टीत सामील होणार नाही. कशाला उगाच खोटेपणा? अजिबात नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि तसाही आता मी बाहेरच चाललोय, मला यायला उशीर होईल. आज माझे विद्यार्थी जर आले ना तर त्यांना म्हणावं की आज नको. का मला उशीर होणार आहे म्हणलं ना. चला हे देवा काही ना काहीतरी सांगतच माझ ऐका ना. हा यम्मी ही कमल म्हणजे आपल्या समोर राहायची तीच ना. चांगली माहिती मला ती. मला नाही म्हणाली होती आणि मला दुबईला जायला लागलं. तू तिलाही विचारलं होतंस? नाही ते जाऊ दे. पण बघ तू काही काळजी करू नको. आता चांगली संधी मिळाली आपण चांगली जिरव तिची. मी तुला एक दोन तासात करोडपती करतो बघ. करोडपती? नाही म्हणजे तू काय करणार आहेस नक्की? काय नाही तुम्हाला फक्त थोडेसे पैसे दे बाकी सगळं मी बघतो. पैसे? नाही तसे आहेत माझ्याकडे थोडे साठवलेले. तांदळाच्या डब्यात ठेवले तुम्ही? चहाच्या डब्यात पण आहेत. अगं तर बघितलेत मी. तू गप्प बस जेवायला बस. असू दे असू दे असू दे मी सगळी व्यवस्था करतो. दादा हे सगळं काय? तुला सांगितलं होतं की नाही तुझ्या घराचा काया पालट करून टाकतो. वाटत की नाही करोडपतीचं घर? हो वाटत वाटत. पण हे सगळं फर्निचर तू कुठून आणलंस? विकत आणलंस की काय? अरे मग कुणाच्या घरातून आणलंस का? घरातून कसं आणेन, भाड्याचं फर्निचर आहे. आपलं काम झालं की परत करायचं. छान ही आयडिया छान सुचली तुला. ए दादा पण आपण घरातलं सगळं फर्निचर इंटिरियर वगैरे बदललं आपलं काय? म्हणजे आपल्या राहणीमानाचं काय? काही काळजी करू नकोस, मोऱ्या व्यवस्था करायला गेलेला आहे. मोऱ्या? तो काय करणार आहे? अगं भाड्याने साड्या आणायला गेला तुझ्यासाठी खास. बाई मोऱ्या साड्या आणणार आहे? दादा एक सांगू का? मला ना हे सगळं बरोबर वाटत नाहीये. म्हणजे कुठे आपण चुकलो आणि आपलं पितळ उघडं पडलं तर? असं कसं उघडं पडेल?
आणि उघड पडलं तरी सांगता आलं पाहिजे छाती थडकावून हे पितळ नाही सोन आहे सोना बर हा आणि हे बघ मी एक नोकर सुद्धा आणलेला आहे इकडे ये 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 हा बघ खास एक दिवसाची सुट्टी घेऊन आलाय तो अच्छा काय बाळा नाव काय तुझं श्याम श्याम छान नाव छान आहे कस आहे ना श्याम बाळा नीट वागायचं हा आणि आपण करोडपती आहोत असं दाखवायचंय आपल्याला एका बाईंना हा नाही काय ना की आम्हाला नोकरांची सवय नाही अरे नाही तशी एक नोकराणी आहे इथे हरिणी नावाची हरिणी हा पण ती कधी येते कधी येत नाही आणि ती जर इथे आली ना तरी सगळी कामं मरायला मानाच करायला लागतात रे म्हणजे धुणी भांडी स्वयंपाक आणि हातपग कसे झालेत माझे ए यम्मे तू काय तुझी ट्रॅजेडी सांगतेस का त्याला आता काय हे श्याम तू काय ऐकतोयस अरे कामाला लाग आत नाही जा बघ काय करायचं ते बघ 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 चल चल ऐकतोय काहीतरी फर्स्ट क्लास होईल सगळं काही काळजी करू नकोस तू होईल ना दादा येऊ दे कमळीला ही साडी नेस ही मस्त दिसेल अत्या त्यापेक्षा ही बघ ही खूप मस्त आहे अरे पण एवढ्या महागड्या साड्या मला काय करायच्यात अगं अत्या विकत नाही आणल्यात भाड्याने आणल्यात ए असू दे हा असू दे विकत आणण्या इतके पैसे थोडीच आहेत मोऱ्याकडे तू गब्बस हा एक दिवस मी नक्की विकत आणेन अशी साडी अत्या मोऱ्याने तुला अशी साडी दिली की ती तुम्हाला देशील कशाला ग म्हणजे मी ती साडी फाडीन आणि त्याचा ड्रेस शिवून घेईन तुला काय सगळीकडे फाडाफाडीच दिसते का हा सारखी तोडफोड फाडाफाडी हे या भाड्याने आणलेल्या साड्यांची मी आठवण ठेवीन माझ्या कष्टाने पैसे कमवीन आणि तुझ्यासाठी अशी साडी विकत घेऊन येईन खरंच मोऱ्या तू बोललास ना ह्यातच सगळं आलं रे बाळा मला काय करायचं ह्या तेवढ्या भरजरी साड्या आई अगं किती दिवस मन मारशील आई मला माहितीये तुझ्या इच्छेप्रमाणे बाबांना कधी काही घेता नाही आलं असं नाही रे पण पण मी नक्की तुझ्यासाठी साडी घेऊन येईन तू बघच यापुढे तुझी भरसरी साडी नेशील ना ती मी विकत आणलेली अजून तितकीच सुंदर दिसते ग दादा यामिनी हाय अगं थोडस प्रॉब्लेम झाला माहितीये म्हणून मी हाय हे अश्विन राईट तुझा भाऊ दादा दादा माझा बाईनो गले गुरुजी कुठे आहे साहेब म्हणायचंय का तुम्हाला हवालदार तुझ्या नवऱ्याला पकडायला हवालदार नाही काय करतो म्हणजे सिक्युरिटी सिक्युरिटी
साहेबान करता पुलिस असंच असतं अगं. आम्ही श्रीमंत आहोत ना म्हणून आम्हाला शासकीय बंदोबस्त आहे. ते दहशतवाद्यांच्या हिट लिस्ट वर असतात ना श्रीमंत माणसं म्हणून सरकारी बंदोबस्त आहे आम्हाला. हो ऐसे सिक्युरिटी वाला पोलीस असं कसं विचारू शकतो मी. आई डोंट अंडरस्टँड यू नो. नाही अगं कसं आहे माहितीये ते यांना ना आवडत नाही ना सिक्युरिटी म्हणून ना त्यांचा डोळा चुकून पळून जातात सारखे. आपण करोडपती होत असं नाटक करायचंय का नंतर सांगतो ना. अरे सोनं हाय भैया मुहूर्त कहां से ले आई. अरे मेरे सोनं हम बाहर जा रहे हैं. तुझे कुछ लाना है हम कार लेके जा रहे हैं. ये कौन है. ये कौन है. ये भंगर वाल्याची बायको. ये तो है बोल रहे हो बंगाल वाले अच्छी बात. ये देखो बंगाल वाले हैं फिर भी अमेरिका गए हैं. अमेरिका तुमचा बंगाल वाला अमेरिकेला गेला आहे. हो ना. नाही म्हणजे काय झालं माहिती का आमच्या भाऊजींचं एक महत्वाचं काम पॅरिसला होतं म्हणून दुसरे कमी महत्वाचं काम करायला आमच्या बंगाल वाल्याला अमेरिकेला पाठवलंय. स्पीच बंगारवाला तुमचा अमेरिकेला जातो. आय मीन माय गॉड. काय माहिती का हे गरीब लोक आहेत ना त्यांना असं डायरेक्ट बंगारवाला म्हटलं की त्यांचा स्वाभिमान दुखावतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे भाऊजी एवढे दानशूर आहेत की हा आमचा जो बंगला आहे ना बंगला तो अर्धा त्यांना दिलाय अर्धा भाग ते वापरतात. आणि आणि आमची गाडी पण वापरायला दिली आहे त्यांना. राम राम छोट सरकार. मोर्या बाबू मोर्या बाबू नमस्ते. ए दागिने देख हमने नहीं है. ए यामिनी मैम साहब ने दिए हैं. अच्छा मालकिन भाई. मालकिन भाई चला. मालकिन भाई का म्हणाला तिला. अरे हमका नहीं हमका नहीं इनको यामिनी जी को. अच्छा ओके ओके. मालकिन भाई ओ मला सांग तुझे दागिने तिला कधी लेस घालायला. तिला तिला आवडतात ना दागिने. आवडतात म्हणून कोणी आपले दागिने दुसऱ्याला घालायला देतं का. नाही तसं नाही मला पेलवणार नाहीत ना एवढे जड. तू आधी काढून घे बघू तिच्याकडनं. अगं नाही पाहिजे ऊन नंतर काढून घेते मी. मोरया मोरया माझा मुलगा मोरया. मोरया आत घेऊन जाईल मी आले. हा हो चल ना चल आती आती ये ना ये ये ये. हवालदार साहेब सॉरी ते ठीक आहे ठीक आहे ठीक. लाजो लाजो माफ कर बाई मला माफ कर. ई कोण आहे. यामिनी आधी सांगितलं असतं तर तसं वागले नसते का मी. अगं पण तू बाहेर चालली होतीस ना कुठेतरी. हा तर ठीक आहे. देखो अब हम बाहर नहीं जा रहे. अगं बाई माझ्यासाठी. हा तुझ्यासाठी. ती तुझी सहेली आहे. महिला जो कोण आहे सहेली. हा देखो तुला काही लागलं ना तो मोठ्याने सांग. हो हम है. थैंक यू राव साहब. थैंक यू. लाजो ते दागिने देते. काय करतो सध्या. बिझनेस दुबईला असतो. येऊन जाऊन का. गुड गुड गुड. ही माझी मुलगी रुबी. हाय हाय. वर्षांनी आपण भेटलो ना त्याच्यामुळे. काय चाललं गप्पा. अगं काही नाही म्हणजे गप्पा मारतोय जुन्या आठवणी सगळ्या. खूप वर्षांनी भेट झाली ना. ए हो दिले ना तिने. हो म्हणजे ए पण एक घर तसं तुझं छोटं आहे ना. हे आहे ना.
छोटा आहे म्हणून आम्ही त्याला बॉन्साय म्हणतो. बॉन्साय? त्यांना हाऊस आहे ना, हाऊस घ्यायची. आणि छोटी छोटी घरं आवडतात त्यांना, म्हणून याला बॉन्साय हाऊस आम्ही म्हणतो. हे सगळ्यात छोटं घर आहे आमचं. पण कसं साधं आहे ने भैया, एवढे सगळे सोफे वगैरे आणून सुद्धा साधंच वाटतंय तुम्हाला. बाबा, पुढच्या वेळेस कुठलीही गोष्ट भाड्याने आणाल ना, तेव्हा मला बरोबर घेऊन जा. भाड्याने? म्हणजे हे सगळं भाड्याने आणलं तुम्ही? अश्विन, 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 एवढी विनोदी आहे ना, विनोदी बोलते सतत. विनोद, विनोद, विनोदी खूप. मॅडम फोन आलाय, वेळेवरती आला. हॅलो. अरे बापरे, जरा फोन द्या त्याला, त्याची कानाला लावा, कानाला. हॅलो जॅकी, दूध प्याला, झोपायचं? हा, आणि अगदी गपचूप आवाज करायचा नाही बिलकुल. सिंडीला तर मुळीच त्रास द्यायचा नाही. हा, दोघही झोपा. ओके, बाय बाय. जॅक आणि सिंडी, मुलं तुझी? मुलं? माझी डॉगीज आहेत. डॉगी? आय लव्ह डॉगीज. तुमच्याकडे नाही आहेत ना? पाच. कुठे आहेत? पाच कुत्रे आहेत, पाच. एकच सुरत भुंकत. कुत्रे काय व्हेरिएशन देणार ना भुंकण्यात? आमचे देतात. हो, आमचे देतात. आमचे पण देतात व्हेरिएशन. हो, आमची म्हैस आहे ती रेखा. बोलकी म्हैस. म्हैस? तुम्ही म्हैस पाळली आहे? हो, आमच्या यांना ताजं दूध लागतं. ओ, आय वॉन्ट टू सी, आय वॉन्ट टू सी. नको नको, भयंकर मारकुटी येते. हो, त्यापेक्षा आपण कुत्री बघू ना. आय डिडंट माइंड. गोड असतात खूप, मला आवडेल. ही पण गोड आहे, खूप गोड आहे. पण काय माहितीये का, वेगळ्या जातीची आहेत जरा ती. म्हणजे एक आहे लाजोरियन, लाजोरियन आणि रावळ डॉग. रावळ डॉग खूप लाजरी आहेत माहितीये. म्हणजे असं नवीन कोणी आणला पाहुणावर की लाजतात भयंकर, त्यामुळे जाऊ दे. पण या कुठल्या जाती आहेत? म्हणजे मी कधी ऐकलं नाही अश्विन. हो, अगं लेटेस्ट नाहीत त्या. एक लाजोरियन आणि रावळ डॉग. नाही नाही, मला कधी म्हणजे ऐकण्यात नाही आलं. अपडेट राहा जरा. त्याचं काय जाऊ दे. तू काय खाणार? खाणार काय? तू काय खाणार? कॉन्टिनेंटल एनिथिंग. कॉन्टिनेंटल? लव्ह कॉन्टिनेंटल. म्हणजे काय सांगू तुला मी आता, हे नाचोस, टॅकोज और ब्रशेटा, एनिथिंग. छान. का तुम्ही नाही खात का? खात ना, आमचे नेहमी पार्सल आणतात. हो भाऊजी. मी करू टाकोस. तुला येत आहे? ए, बनव ना माझ्यासाठी प्लीज. आत्ता बनवून आणते. हा, थांब जरा. आपला तो नोकर आहे ना, श्याम, श्याम, त्याला सांगतो ना बनवायला. ए, माझ्याही नोकराचं नाव श्यामच आहे. मोठ्या लोकांचं सगळं सारखं. मी श्यामला सांगून. श्यामला बनवतो बरं. तसं काय काय प्रार्थ नको म्हणलं. श्याम, श्याम, हे श्याम. श्याम, खाली काय करतोयस तू? हा, अरे श्याम आहेस का श्यामळू? चल बाहेर निघ, बाहेर निघ. हो, हळू बोला. हळू बोला काय? हळू बोला. हा, आधी बाहेर निघ तू. चल. अहो, मी बाहेर आलो तर काही खरं नाही. तू बाहेर आला नाहीस ना तर तुझं काही खरं नाही. ए बाबा श्याम,
माझी मैत्रीण आली आहे बाहेर, तिच्या समोर माझं नाक कापलंस तर याद राखा। तुमचं सोडा, मी बाहेर आलो त्या माझं नाक कापतील। काय त्या माझ्या खरे मालकीण बाई आहेत। काय सांगतोयस? काय काव्या तुझी मालकीण आहे? हो, त्यांच्याकडे सुट्टी घेऊन मी आज इकडे आलोय, आता त्यांच्या समोर कसं येऊ मी? अरे बापरे, म्हणजे तुझा काहीच उपयोग नाही। माफ करा, मी काय नाही करू शकणार। ए ऐक ना, ए श्याम, श्याम केला आता, आता काय करू मी? दादा, दादा तो श्याम गेला। गेला कुठे? गेला बाहेर। गेला असं कसं बाहेर गेला? खिडकीतून गेला। अगं गेला कुठे? पण आता होत ना इकडे। पण आता नाहीये ना दादा, आता गेला। बघितलं तसं डोक्यावर बसवून ठेवलंयस ते? बघितलंस नोकरांना? नाही अगं तसं काहीच नाही। नाही काय, मगाशी ती बाई तुझी गाडी घेऊन जायला निघाली होती। जा आता, बोलव कुणाला तरी दुसऱ्याला। आता कुठून आणू दुसरा नोकर मी? म्हणजे आहेत ना तुझ्याकडे? हो का? हो ना, आहेत ना, माझ्याकडे खूप नोकर आहेत। बोलव ना दुसऱ्या कोणाला तरी। दादा बोलव रे दुसऱ्या कोणाला तरी। दुसऱ्या कोणाला? कशाला, त्यालाच बोलूया। नको, तो आला तर गोंधळ होईल। काय गोंधळ व्हायचा आहे? ऍडव्हान्स दिलाय त्याला आपण। ऍडव्हान्स? ऍडव्हान्स आहे, तू खूप हुशार आहे ना, म्हणून त्यालाच बोलूया, त्यालाच बोलूया। पण तो गेला ना आता। असं कसं जाईल कुठे? असेल इकडेच कुठेतरी, पैसे दिलेत आम्ही। बघितलंस? बघितलंस कसा डोक्यावर बसलाय? ते पैसे दिलेस तरी तो आहे का? बघितले गेला ना निघून, हेच सांगते मी तुला। अगं नाही तसं नाहीये, ऐक माझं जरा। ऐक माझं, सगळ्या नोकरांना डोक्यावर बसवून ठेवलंस? नाही बघ आता येतोय का? हो बघते ना। वाजवितो काना राधे नंदाचा घरी, मुरलीच्या नादान राधा झाली हो बावरी। हवालदार साहेब, हवालदार साहेब, नोकर बघितला का तुम्ही? नोकर? हो नोकर। अहो तो खिडकीत न पाला तू? काय त्याला तो खिडकीत न पाला तो नोकर होता? काय थांबवलं का नाही त्याला? अहो त्याला थांबवणार होतो, पण काय झालं, बल्लाल गुरुजी आले असते मग आता पकडू काय त्याला? नाही नको, इकडेच थांब। काय प्रॉब्लेम झाला? नेमका काय प्रॉब्लेम झालाय तातरी सांगा। अहो आता ना घरामध्ये एकही नोकर राहिलेला नाही, जो पैसे देऊन आणला तो पळून गेला। नोकर वाटेल ना असा कोणती एक माणूस मिळाला पाहिजे। हो आयत्या म्हणजे कुठं आणणार नोकर? या काय भिडू, हे काय चाललंय? हे असं काय बघताय माझ्याकडे? हे बघताय ना गुरुजी? कुठे आहे गुरुजी? नोकर 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 मला नोकर बोलला? हे बघ, मला कोणी पण नोकर बिकर बोललेला आवडत नाही, दोघांना पण इथं खवडवीन। हो हो, नोकर बोलील आवडत नाही ना, मग बनायला काय प्रॉब्लेम आहे? अरे अय्या, तुम्ही दोघं जे काय बोलतात ना ते मला काही गळत नाही। हा मी सांगतो तुला, बल्लाळ गुरुजींच्या घरी थोडा वेळ नोकर बनून राहायचंय। आपण नोकर बिकर नाही बनणार? अरे नोकर बनायचं नाही रे, ठेवणार नाही तुला नोकर म्हणून, नोकराची ऍक्टिंग करायची। म्हणजे त्यांच्या घरात फक्त ऍक्टिंग करायची, नोकरायची, बाकी काही नाही। काय फायदा गेले, मी नोकर दिसतो काय? हो काय हो, ध्यान येत नाही हे बघ, तुला सांगतोय बघ, मला सांग, बल्लाळ गुरुजी तुझे कोण? गुरु आपले गुरु। मग माझी बहीण आणि त्यांची बायको तुझी कोण? गुरु माता आहे की नाही? मग तुझी गुरु माता आता अडचणीत आली आहे। प्रॉब्लेम मध्ये गुरु माता? तिला मदत नाही करणार तू, म्हणून नोकर व्हायचं जरा। त्यांना तर आपण एका पायावर मदत करणार, बोल काय पण करायला तयार, आपण नोकरच दिसतोय बा, आपला पेस्टाच नोकर। ऍक्च्युली नेमकं काय करायचं तातरी सांगा त्याला ना। सांगतो सांगतो, समजलं ना, हे सगळं करायचं। ओके डन डन डन, मग तू हो नोकर। या आपण होतो, पण या वॉर्निंग देऊन ठेवतो, बल्लाळ गुरुजींच्या फॅमिली शिवाय दुसरं जर कोणी मला नोकर बिकार बोलला ना, तर त्याच्यावर ना खवड्यांची बारसातच करेन। तुम्ही थांबा इकडे, खवडे देतात, खवडे म्हणजे तुम्ही भागा जाता। कोणाला पण खवडा देत बसू नको, दात बीत पडायचं त्याचे, बाकी काही नाही। ये 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 ये,
हा हा आमचा नोकर बरं का. अरे नोकर आहेस ना, मग काम सोडून कुठे जातोस तू? नोकर बिकार बोलायचं काम नाही. हो मग काय मालक म्हणायचं, नोकराला नोकर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? मामा कोण आहे रे ही? ता खवडा द्या ना. खवडा बिळो का गांडडी भाषा बोलतो हा? ए तुला मालकांशी बोलायची पद्धत नाही वाटत? कोण मालक? कोण मालक? अग काय अग, मालक आणि नोकर याच्यामध्ये आम्ही फरकच करत नाही ना. नोकरांना सुद्धा समान वागणूक देतो आम्ही. ओके ओके, काय नाव काय तुझं? बलुची. खवडा. प्रद्युम्न. अरे नक्की काय आहे? मी सांगतो, सगळे जण मला प्रेमाने बलुची बोलत. काय असेल ते असं, चल तुला नाश्त्यात काय बनवतोय तर सांग. वाजडी पाव, खिमा पाव, अंडा बिर्याणी, तवा फ्राय, अंडा पाव, वाडा पाव, चमचा पाव, कॉपर सली. एक मिनिट, मी असं काही खात नाही. मला कॉन्टिनेंटल फूड लागतं. तुला कॉन्टिनेंटल येतं बनवता? कॉन्टिनेंटल? तुला टाकोस बनवता येतात का? यामिनी आत्या, अग मला येतात ना टाकोस करता. तुला येतात ना, जा पटकन बनव, मला भूक लागली. लगेच आणते मी बघतो. हॅलो. हा हॅलो अश्विन. अरे घरचा फोन लागत नाहीये. यामिनी आहे का आजूबाजूला? जरा दे तिला. नाही देतो देतो, यामिनीला देतो. यामी बोल. हॅलो. हा यामिनी, माझे विद्यार्थी आले का ग? काय झालंय अगं, मला जरा 10-15 मिनिटं उशीर होतोय. हा तू त्यांना थांबवून ठेव, मी पोचतोच आहे. हा पण ऐका ना, आमचे हे कुठून परसाद पॅरिसात आहेत ना ते. पॅरिसात? पॅरिसात. कसे काय सगळं? मस्त मजेत, अगदी मजेत. व्यवस्थित आहे सगळं? हो आहे ना, अगदी व्यवस्थित. मला का नाही दिलास? मी बोलले असते ना तुला. शॉपिंगची एक छोटीशी लिस्ट दिली असती ना. मला सांग ना, त्यांचा सतत येत राहतो फोन, मी सांगेन त्यांना. नक्की नक्की नक्की. मी लावू गुरुजींना फोन. गुरुजी? साहेबांना गुरुजीच बोलतो ना. म्हणजे सांगतो 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 म्हणजे काय माहिती का, तो साहेबांना गुरु समान मानतो ना म्हणून गुरुजी. आय जस्ट कांट अंडरस्टँड. तुझा नोकर तुझ्या नवऱ्याला डायरेक्ट फोन करतो? काय हो आय समो समो, आय कांट डायजेस्ट यु नो. काय हो काय? काव्य मला काय म्हणायचं, तुला काय ती लिस्ट द्यायची ना आमच्या भाऊजी ना, ती छोटीशी कशाला, भली मोठी लिस्ट दे ना, भाऊजी नक्की आणतील सगळं. रिअली? हाऊ स्वीट. अग आपण इथे काय करतोय? चल तुला घर दाखवते. हो चला मी दाखवतो. काय चला या या. बलुची तू इथेच थांब बर का. ओके ये बघ. छान आहे ना? छान आहे का? मला बाकीचे घर दाखव ना. ते ते काय इकडे? अगं अगं काही नाही, काहीच नाही. खोली खोली आहे. खोलीच्या आत काय आहे ते बघायचं. अगं काही विशेष नाही आहे, त्यापेक्षा बाहेरचं बघ ना. आपण बाहेरून बघूया. बाहेरून असत काय लॉजिक आहे का? बाहेरनं बघतात का घर? घर आतनं बघतात. म्हणजे इंटिरियर कसं आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आपल्याला कळतं ना. काय होणार आहे उद्देश कळून? अगं असं काय, हॉल मध्ये इतकं सुंदर इंटिरियर केलंय तर मी नाही का माझ्या घरात करणार? इथेही तसंच असेल ना आतमध्ये. हो म्हणजे ते इतकं छान आहे तर हे पण छानच असणार ना. आपण फक्त हॉलचं इंटिरियर केलंय, खोल्यांचं काय? मला काय माहिती किती आज जाईल म्हणून. आधी तू म्हणालीस कशाला तिला, चल घर दाखवते घर दाखवते. माझं चुकलं. जाऊ दे चल बघू काय. छान आहे का नाही हवेशीर? नाही छान आहे हवेशीर, पण हे काय म्हणजे बेडरूम? नाही ते कळलं, पण मग अशी का? अशी का म्हणजे? म्हणजे बाहेरच्या हॉल मध्ये इतकं चकचकीत छान फर्निचर ठेवलंय आणि इथे हे असं इतकं साधं सुध. म्हणजे हो का? का
काय माहिती का ते बाहेरचं चकचकीत फर्निचर आहे ना ते आमची श्रीमंती दाखवला आणि साधं फर्निचर हे आमच्या मनाचा साधेपणा दाखवला अशी थीम आहे आम्ही केलेल्या इंटीरियर डेकोरेशनची हो हो थीम आहे ओ अच्छा 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 नाही ते सगळं ठीक आहे पण हा पलंग का 18व्या शतकातला वाटतोय रे वाटतोय का म्हणजे काय आहेस तो 18व्या शतकातला काय माहिती का पाटखांचा पिढीजात पलंग आहे तो म्हणजे त्या पिढीपासून ह्या पिढीपर्यंत चालत येईल असा हे कुठच्याही बंगल्यात राहायला जातात ना तिकडे हाच पलंग घेऊन जातात आणि त्याच्यावरती झोपतात भाऊजी आणि नाही जरा ती गादी तरी बदलायची ना किती घाणेडी झोप तरी लागेल का त्याच्यावरती हो लागते ना छान झोप लागते आम्हाला या गादीवर ही गादी का साधी सुधी नाहीये पारंपरिक आहे पाठक घराण्याची गादी आहे ही हो पिढ्यान पिढ्या चालत आलेली म्हणजे कसं आहे की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत आता मोऱ्याकडे जाणार आहे ही गादी म्हणून तुला आता आपला मोऱ्या गाडी चालवतो गाडी तू गाडी ऐकलंस हो नाही ग गादी गादी चालवतो पाठकांची गादी अच्छा अच्छा हे काय आहे लेंगा पारंपरिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे तो का नाही नाही मग तसं नाही तो आपला आमचा नाहीये काय मग नोकराचा आहे नोकराचा लिंगा तुमच्या बेडरूम मध्ये कसं काय काही नाही कधी कधी आमचे नोकर इकडे पण झोपतात ना तुमच्या बेडरूम मध्ये ओ माय गॉड यामिनी तू नोकरांना इतकं सैल सोडलंयस ना की बघ एक दिवस तुझ्या डोक्यात ती मिऱ्या वाटेल की नाही बघ आपण मागे जाऊया अंगण बघायला मागे अंगण आहे हो का हो ओके चल विहीर पण आहे हो चल ना बघूया चल चल माऊ मी खूप खुश आहे आज अरे काय झालं ते पाळ गेलेत ना अमेरिकेला 15 दिवसासाठी त्यामुळे आपल्याला आता चोरून भेटायची गरज नाही तुझे बाबा आहेत ना इथेच हे क्लास मध्ये आणि कविता करण्यात बिझी आहेत म्हणजे काय म्हणायचंय तुला हा तुझ्या बाबांना हवं म्हणून त्यांनी खास पास नाही म्हणायचं